घटाची स्थापना करून खऱ्या अर्थाने सत्य आणि असत्याची लढाई सुरू होते व विजयादशमी दसऱ्या दिवशी सत्याचा विजय होतो। यामुळे शेतकऱ्यांना एक रकमी FRP देण्याची सुबुद्धी केंद्र व राज्य सरकारला द्यावी आणि एक रकमी FRPच्या या संघर्षाला आम्हाला या सर्व शक्तिपीठाने शक्ती द्यावी यासाठी आजपासून दख्खनचा राजा ज्योतिबाला साकडे घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जागर FRPचा व आराधना शक्तिपीठांची या यात्रेस सुरुवात केली। यावेळी BPN शी संवाद साधताना शेट्टी म्हणाले, सरकारच्या नीती आयोगानं FRPचे तुकडे करायची शिफारस केली, कृषी मूल्य आयोगानं त्याचं समर्थन केलं, त्याच्यानंतर केंद्र सरकारनं एक टास्क फोर्स नेमला आणि या टास्क फोर्सनं सगळ्या राज्यांची माहिती मागवली, अभिप्राय मागवला आणि त्यात महाराष्ट्र सरकारनं एक वर्षामध्ये FRPचे तुकडे 3 करावेत, 60-20-20, आणि ते पैसे एक वर्षामध्ये शेतकऱ्याला द्यावेत अशी शिफारस केली। हा सरळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे। गेली अनेक वर्ष संघर्ष करून आम्ही एक रकमी FRP मिळवत होतो। 2011 हा कायदा पार्लमेंटमध्ये आम्ही पास करून घेतला आणि त्या कायद्यालाच नक लावायचा कारस्थान आज केंद्र सरकार, राज्य सरकार आणि साखर कारखानदार करतायत। पर्यायानं या देशातले सगळेच राजकीय पक्ष आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये ठाकलेले आहेत आणि या संघर्षामध्ये, या लढाईमध्ये आम्हाला ताकद मिळावी म्हणून ही आराधना यात्रा आहे। महाराष्ट्रात कोणतंही संकट आलं की लोकप्रतिनिधी ज्योतिबाला साकडं घालून गारण घालायला ज्योतिबा डोंगरावर येतात, पण याच ज्योतिबाचा पुजारी वर्ग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं बंद असल्यामुळे आर्थिक विवंचनेतून चालला असताना एक ही लोकप्रतिनिधी या गुरव समाजाला आलेली संकट दूर करण्यासाठी साकडं आणि गारहाणं घालायला आला नाही। BPN च्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले की महाराष्ट्रातली सगळीच मंदिरं बंद आहेत आणि या मंदिरामुळं जे उपजीविका अनेक दुकानदारांची, पुजाऱ्यांची चालायची, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सरकारनं अनेक पॅकेजेस जाहीर केली, परंतु या पॅकेजेसमध्ये ना केंद्र सरकारनं पुजाऱ्यांची किंवा दुकानदारांची दखल घेतली, ना राज्य सरकारनं। खरं तर हा एक वर्ग आहे आणि हा सगळा ग्रामीण भागातला, खेड्यापाड्यातला आलेला वर्ग आहे। अगदी फुलं विकणाऱ्यापासून ते फुलांचा हार करणाऱ्यांच्यापासून या सगळ्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे आणि यांच्यासाठी काहीतरी सरकारनं केलं पाहिजे असं मला वाटतं। आज राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्योतिबाचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी ज्योतिबा मंदिरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक रकमी FRP मिळालीच पाहिजे आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभलं या घोषणा दिल्या। BPN साठी कोल्हापूरहून अमोल शिंगे।